पिछले 3 माह से लापता युवक की आखिरकार लाश मिलने से पार्टी परिसर में खलबली मची है। गोरे शाखा यूनिट 5 और पार्टी पुलिस ने कार्रवाई कर 3 आरोपियों को धर दबोचा है। ऐसी जानकारी पुलिस जिमखाना में पत्र परिषद के दौरान दी गई। पार्टी पुलिस पिछले 3 माह से हत्या के एक केस में जिस आरोपी की सरगर्मी से तलाश कर रही थी, आखिरकार ये वही हत्या के आरोपी है जिन्हें गुन्ने शाखा यूनिट 5 के पुलिस ने धर दबोचा है। मृतक मोनेश भागवत ठाकरे इस युवक की गुमशुदगी की शिकायत फिरियादी द्वारा पार्टी थाने में की गई थी। पिछले 3 माह से लापता युवक मृतक मोनेश ठाकरे की पुरानी रंजिश के चलते उसके साथियों ने उस पर घातक हथियार से वार कर उसकी हत्या कर दी थी। इतना ही नहीं तो उस पर पेट्रोल डालकर जला दिया था। जली लाश को वाहन में डालकर इन आरोपियों ने एक नाले में फेंक दिया। ये पार्टी मध्ये जे आहे एक 302 दाखल झाला आहे, ज्याच्यामध्ये मोनेश ठाकरे जो कारपेंट्रीचा व्यवसाय करतो आणि पार्टीमध्ये राहतो, याचा जे आहे मर्डर जे आहे अक्षय येवले आणि त्याचा मित्र निलेश आगरे यांनी पार्टीमध्ये जो आहे हा मर्डर केला आणि जे आहे हा जुन्या यांच्या वैमनस्यातून हा मर्डर झालेला आहे। यांच्यामध्ये आपसामध्ये बऱ्याच दिवसापासून जे आहे ते या प्रकारचं अनबन सुरू होती आणि त्याच्यातून जे आहे हे बिअर बार जे आहे काजल बिअर बार पार्टी इकडे बसलेले होते, त्या बिअर बारमध्ये जे आहे मोनेशने त्याला प्रलोभन दिलं सोन्याचे सिक्के दाखवतो म्हणून आणि त्याला अक्षय येवलेला कुणकुण लागली की बा हा माझा गेम करू शकतो म्हणून त्यानेच त्याला मोटरसायकलवर बसवलं त्याने आणि त्याच्या मित्राने निलेश आगरेने आपल्या घराच्या तिथे घेऊन गेले आणि जे आहे डोक्यात त्यांच्या होतंच आणि लगेच घराच्या जवळ नेऊन त्यांना खंजरने तिथे जे आहे चाकू ओपला आणि तो जागीच मोनेश ठाकरे जे आहे तो तिथं मृत्यू पावला आणि मृत्यू पावल्यावर जे आहे जवळपास मध्यरात्री त्याला पेट्रोलने तिथेच जाळून दिलं आणि त्याचा सांगडा तिथेच सोडून ते घरी चालले गेले आणि दुसऱ्या दिवशी जे आहे आपल्या अजून एक मित्र जे आहे सोमेश बिलोरिया याला बोलवलं आणि त्यांनी त्याला जे आहे सांगड्या सहित इंडिका गाडीत टाकलं आणि इंडिका गाडी घेऊन जामठा स्टेडियमच्या तिथे जे आहे त्याचा जो सांगडा होता हड्ड्या बॉडीच्या त्या नाल्याच्या तिथे फेकून दिल्या आणि जे कपडे साड्या वगैरे होत्या ते जाळून दिलं आणि अशा प्रकारे त्याच्या प्रेची विल्हेवाट लावली आणि जे आहे त्याला जेव्हा क्राईम ब्रांच आमच्या युनिट 5 जे आहे त्याला इंटरोगेट केलं तर त्यांनी हे पूर्ण कबुली दिली आणि आज जे आहे क्राईम ब्रांचने पूर्ण याचा घटनास्थळ पंचनामा आणि जे आज बऱ्याच रिकव्हरी रनिंग पंचनामा याच्यात केलेला आहे आणि बरंचसं जे आहे एक चांगलं डिटेक्शन जे आहे ते जवळपास 27/11/2019 हा मर्डर आहे तर जवळपास 3 महिने झाले तर हा मर्डर आता एक डिटेक्ट झालेला आहे। जो एक मिसिंग दाखल होती त्याच्यावर बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते पोलीस स्टेशन पार्टी पण आणि क्राईम ब्रांच पण, तर त्याला आता शोधून काढलेलं आहे क्राईम ब्रांच युनिट 5 नाही मिसिंगची फिर्याद होती, पुलिस जे आहे प्रत्येक अँगलने याच्यावर जे इन्व्हेस्टिगेशन करत होती, मिसिंगचंही अँगल होतं आणि कोणी मर्डर करू शकते का त्या अँगलनेसुद्धा यांना जे आहे अक्षय येवले निलेश आगरे यांना आणि जे मोनेश ठाकरे आहे त्याच्या मित्रांनाही पोलिसांनी क्राईम ब्रांचने पोलीस स्टेशननी बोलवलेलं होतं पण एक्झॅक्ट लीड पोलिसांच्या हातात लागत नव्हतं, पोलिसांना थोडंसं त्याच्यात डाऊटफुल संशय होता पण एक्झॅक्ट जे आहे ते लागत नव्हतं आणि त्यानुसार जे आहे पोलिसांनी हे चांगलं एक हे डिटेक्शन केलेलं आहे की हे जे आहे अक्षय येवले जे आहे रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे आणि फुटेजच्या आधारे त्याला विचारपूस केली होती पण तो त्याचा जवळचा एकदम मित्र आहे आणि नेहमी तो सोबत राहायचा मोनेश ठाकरेच्या घनिष्ठ मित्र होता तो म्हणे हो माझा मित्र आहे आम्ही बारमध्ये बसलो होतो आणि मग मी त्याला सोडून दिलं तिथे नंतर मग मला माहीत नाही म्हणजे त्याच्यामुळे तो मित्र असल्यामुळे एकदम हे नाही झालं त्याच्यात। आखिरकार नागपूर पुलिस ने 3 माह से लापता युवक मृतक मोनेश ठाकरे और इस घटना में लिप्त 3 आरोपियों को धर दबोचा है। पुलिस के लिए ये घटना काफी चैलेंज वाली थी। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ संजय बिरे की रिपोर्ट।